देशभर फिरत असतो आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री किंवा बाकी मंत्रिमंडळी करतायत हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राची राजकारणाची एक वेगळी आगळी परंपरा आहे. मला आठवतं मी विरोधी पक्ष नेता असताना सत्ताधारी लोकांवर टीका प्रचंड केली होती, पण त्यानंतर आम्ही एका केबिनमध्ये जेवलोही होतो. मला वाटतं महाराष्ट्राची ही एक वेगळी परंपरा आहे की मागे एकमेकाच्या पक्षाच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला सर्व पक्ष उपस्थित राहणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे, जी अनेक वेळा बाकी उत्तर भारतात पाहायला मिळत नाही. पण हे असं पाहिलं की कुठेतरी वाईट वाटतं. राहुल, भारतीय जनता पक्षाच्या 43 स्थापना दिनानिमित्त प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हे मनात पक्क ठाऊक आहे की भाजपा हा सत्तेसाठी नाही तर सत्ता ही समाज परिवर्तनासाठी. सत्ता हे साधन आहे, सत्ता हे साध्य नाही आहे. आणि हे समाज परिवर्तन करण्याचं काम गतीने होण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा पूर्ण झोकून देऊन काम करेल. विशेषतः भारतीय जनता पक्षाने या देशातल्या घराणेशाहीचं राजकारणाला एक फुलस्टॉप दिला आहे. घराणेशाहीमुळे येणाऱ्या हुकूमशाहीला फुलस्टॉप दिला आहे, पूर्णविराम दिला आहे. राजकारणामध्ये जे भ्रष्टाचाराचे मोठमोठे आरोप सत्ताधाऱ्यांवर व्हायचे, गेल्या 9 केंद्रातल्या सत्तेत असा कुठलाही आरोप नाही, त्यामुळे भ्रष्टाचार विरहित सत्ता ही देता येते हे भाजपने सिद्ध केलं आहे.